भाजपचे नेते नितेश राणे सध्या बोलत आहेत, थेट जाऊ. काल रात्री बीड मध्ये एक घटना घडली. जसं आम्ही वारंवार बोलत होतो की उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणामध्ये वसुली केली, लोकांकडून खंडणी मागितली आणि म्हणूनच त्यांच्या गृहमंत्र्याला जेलमध्ये जायला लागलं. तेव्हाच्या मुंबईच्या पोलीस असंख्य अधिकाऱ्यांवर कारवाया सुरू झाल्या. थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ह्यांच्यावर पण आणि त्यांच्या कुटुंबियावर पण बुकिंगचे असेल, क्रिकेट बुकिंगचे असेल आणि असंख्य खंडणीचे आरोप झाले. आता काल जी काही बीडमध्ये घटना घडली आमच्या सुषमाताईंबरोबर, मी पहिलाच सांगतो की कुठल्याही महिलेतल्या मारहाणीचा आम्ही कोणीही समर्थन करत नाही. आमच्यावर तसे संस्कार आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कोणीही महिला असेल, भगिनी असेल, कोणीही तिच्या तिला वाकड्या नजरेने पाहतार नाही आणि हा तर लांबची गोष्ट आहे म्हणून आम्ही त्याचं समर्थन करत नाही. पण मुद्दा असा आहे, सुषमाताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या, आमच्यावर कितीही खालच्या पातळीची टीका केली तरी महिला म्हणून आम्ही तिच्या संरक्षणाची आमची जबाबदारी आहे. पण ज्या जिल्हा प्रमुखांनी जे काय आरोप केले ते आरोप माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. जिल्हा प्रमुख पद विकायला काढलेलं, ऑफिसमधल्या सोफा आणि एसीसाठी पैसे मागत होत्या, हे जे काय त्यांनी अधिकृत स्वतः व्हिडिओ बनवून जे आरोप केले ते खरं म्हटले तर महाराष्ट्राने समजण्यासारखे आहेत आणि विचार करण्यासारखे आहे. सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा रंगशारदा हॉलमध्ये पण त्यांनी हाच आरोप केला की उद्धव ठाकरेजी आणि त्यांची लोक हे शिवसेनेतले पदं विकतायत, मग आमदारकीची पदं असतील, जिल्हा प्रमुख ही विकतायत, हे तेव्हाही आरोप केलेला. एकनाथ शिंदेजींबरोबर जे आमदार आले त्यांचं पण तेच म्हणणं आहे की संघटनेतली पदं हे आणि तिकीटं विकली जातात आणि आता पण तोच आरोप होत आहे. म्हणजे वारंवार अगर तो आरोप होत असेल तर त्या आरोपामध्ये तथ्य आहे. पण याच्यामध्ये मी सुषमाताईंची काहीच चूक मानत नाही. किंवा महाप्रबोधन यात्रेसाठी जे संजय राजाराम राऊत येणार आहेत, जे सुषमा अंधेरीजींच्या जो काही जी काही महाप्रबोधन यात्रा आहे त्यांच्याकडून दुसरी काही अजून आम्हाला अपेक्षाच नाही आहे. कारण का जसं पक्षप्रमुख तसे त्यांचे कार्यकर्ते, पक्षप्रमुखांचे सगळे गुण आत्ताच्या ठाकरे गटातल्या सगळ्याच नेत्या मंडळींनी अक्षरशः आत्मसात केले तरी त्या अनुसार आपलं आयुष्य जगतायत. उद्धव ठाकरेजीने त्यांच्या आयुष्यामध्ये हेच तर केलं, काय वेगळं केलं? स्वतःचा एक रुपयाचा इन्कम नसताना पण जे आलिशान आयुष्य जे उद्धवजी जगतात, त्यांचं कुटुंब जगत, ते कशामुळे आहे? एक तरी गोष्ट स्वतःच्या खर्चाने होतं का? तिकडे मातोश्रीमधले एसी कोणाकडून लागलेले आहेत, व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? मातोश्री बघा, व्हिडिओकॉनचे तुम्हाला एसी तिथे दिसणार. आत्ता पण लीला हॉटेल आहे, ह्यांचे सगळी लॉन्ड्री तिथे जाते.
कारण का ह्यांची लिलामध्ये भारतीय कामगार सेना आहे. सगळे कपडे धुण्यासाठी लिलाकडे जातात. जो काही खर्च मातोश्रीचा आहे, मग गाड्यांच्या मेंटेनन्सचा पण असो, तो पहिल्यापासून एक पटेल नामचा व्यक्ती करतो सर्व्हिसिंग पासून सगळं. जे काही त्यांचे बाहेरचे दौरे, म्हणजे बाहेरच्या ज्या सुट्ट्या असतात लंडन पासून, युरोप पासून, जे काय, मी चॅलेंज करतो, एक रुपया पण उद्धवजीच्या खिशातून जात नाही. कुठले उद्योगपती तिकीट पासून, हॉटेल पासून, जेवणापासूनचा खर्च काढतात, ह्यांची नावं सकट, हॉटेलचे बिल सकट आम्ही तुम्हाला देऊ शकतो. बोलण्याचा फळ एवढाच आहे की सुषमाजी अजून वेगळं काय करणार, संजय राजाराम राऊत वेगळं काय करणार. आता आपला पक्षप्रमुख का अगर असा असेल तर आम्ही कशाला खिशातले पैसे काढायचे, आम्ही कशाला एसी आणि सोफ्यासाठी पैसे द्यायचे. मध्ये ज्या असंख्य आरोप जे उद्धवजींवर व्हायचे, मग त्या गौरी भिडे मला आठवतात, ते कोर्टातही गेलेल्या. सामनाचा साधा संपादक, तो आता संपादक पण राहिला नाही, तिथे पण त्याला साईड पोस्टिंग दिलेली आहे, म्हणजे त्याला पदावर पण ठेवलेलं नाही संजय राजाराम राऊतला. सामनाचा साधा संपादक आज फ्लाईटमध्ये फर्स्ट क्लास शिवाय फिरत नाही. बाहेरच्या गाड्या आणि मोठ्या मोठ्या प्रॉपर्ट्या कुठल्या हिशोबाने घेतल्या आहेत, कोणाकडून घेतल्या आहेत, खंडणी करूनच घेतल्या आहेत ना, खंडणी मागूनच घेतल्या आहेत ना. तुला तुझ्या आणि तुझ्या मालकाचा एक रुपयाचा कुठे इन्कम नाही, ऑफिसचा कुठला पत्ता नाही, पण स्वतः खंडणीच्या पैशावर जगणारे ही लोक त्या त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या आंदोलन करणाऱ्या आमच्या हिंदू बांधवांना दरोडेखोर आणि खंडणीखोर म्हणतात. तुमचं पूर्ण आयुष्य दरोडेखोर आणि खंडणीवर निघालेलं आहे. काल जे आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी उल्लेख केला, सचिन वाजेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्व्हिसमध्ये परत का आणला, कारण त्याला महिन्याच्या खर्चाचा टार्गेट दिलेला की माझ्या मुलाचा एवढं खर्च आहे, दोन्ही मुलं एवढं खर्च करणार, कुटुंबाचं एवढं खर्च आहे, एवढं एवढं महिन्याची आलं पाहिजे, त्यासाठी वर्षामध्ये तुला ह्या रूम देतो, ते तुझे बॅग घेऊन तिथे राहा, पण माझ्या महिन्याभरचा टार्गेट पूर्ण कर. स्वतः खंडणीखोर स्वतः खंडणीवर जगतात, महाराष्ट्राला दरोडेकरांसारखं लुटतात, आणि दुसऱ्यावर कुठल्या हिशोबाने तुम्ही आरोप करताय. तुमची सगळी अंडी पिल्ली आम्हा लोकांना माहिती आहेत. आता आपण जे अंगावर जे परफ्यूम मारतात, ते जे एअरपोर्टला जे युनियन आहे ड्युटी फ्री मध्ये, तिथून दर महिन्याला हे ना परफ्यूमचे बॉक्स येतात, त्याच्यापेक्षा थोडी जास्त माहिती, माझ्यापेक्षा थोडी जास्त माहिती किरण पावसकरजींना आहे, विचारा त्यांना. परफ्यूम स्वतःचं नाही, घर स्वतःचं नाही, मातोश्री टूचा जो खर्च केलाय कुठल्या बॅलन्स शीटवरून खर्च दाखवलाय, कोणा कुठून खर्च तो आणलाय. दोन दोन घरं तुम्ही मुंबईमध्ये बांधता, कर भरणारे असं कर भरणं असं कुठला व्यवसाय तुम्ही करता. मुंबई महापालिकेच्या नावानी च्या माध्यमातून 25-30 वर्ष मुंबईला जे तुम्ही लुटताय, आणि आता तुमचा जो पेंग्विन मुलगा माननीय राज्यपालांना भेटून भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करताय. अरे तुम्ही भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहात. तो पेंग्विन ठाकरे स्वतःची गाडी तरी स्वतःच्या नावाने आहे का?
मराठवाड्याच्या कुठल्या आमदाराच्या नावाने तुझी गाडी आहे बाबा? तुझ्या पैशाने घेतली आहे की कोणी दिलेली आहे? सगळे रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. भ्रष्टाचार खोके यावर अगर तुम्हाला आमने सामने करायचं असेल तर तुमच्या सगळ्या मीडिया चॅनलला मी एक विनंती करतो की एकदा आणायचं आम्हाला आणि त्यांना आमने सामने समोरासमोर. त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे आणायचे आणि आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे आणतो मुंबई महापालिकेचे. चला होऊन जाऊन दे एकदाच, मुंबईकरांना कळून दे एकदाच काय चाललंय. मिठी नदीपासून ते करोना काळात मेलेल्या लोकांवर पासून सगळ्यामध्ये हे लोकांनी पैसे खाल्लेले आहेत. पुरावे सकट आमच्याकडे आहे. तुझी हिम्मत असेल तर चल राज्यपाल महोदयांकडे एकत्र जाऊ. तू तुझे पुरावे दे आणि मी माझे पुरावे देतो. म्हणून उगाच आमच्या नेत्या मंडळींवर त्या संजय राजाराम राऊतला सांगेन, हिंदू समाजाला खंडणीखोर बोलू नकोस, दरोडेखोर बोलू नकोस. आम्हाला माहिती आहे तुझा धर्मांतर झालेला आहे. तुला फक्त आता हज यात्रेवरच पाठवणं राहिलेलं आहे. बाकी तू त्यांच्याप्रमाणे सगळं करतोस. जिहादी विचाराचे जे मुसलमान आहेत त्याप्रमाणे हा संजय राजाराम राऊत वागतोय. आज मोठ्या सामन्यामध्ये हिंदुत्वाचे मोठे मोठे दावे केलेले आहेत. त्र्यंबकेश्वरचा विषय, जो चालवला कोणी तिथे जाऊन आम्हाला आतमध्ये चादर चढवायची आहे, हट्ट करणाऱ्या लोकांनी चालवला, आम्ही सुरू केला नाही. कोणाला तिथून अगर ती हे काय करायचं असेल, काय म्हणतात त्याला, उरुस काढायचं असेल तर काढा ना, आम्हाला काय हरकत नाही. वर्षानुवर्षी चाललं ना, काढा ना. पण चादर घेऊन आतमध्ये आम्हाला चादर टाकायची हा हट्ट कशाला? म्हणून काल बोललो ना, संजय राजाराम राऊतनी सगळे आपले अंगरक्षक बाजूला करायचे आणि जायचं आता त्र्यंबकेश्वरला आणि तिथून परत येऊन दाखवायचं. हिंदू समाजाची जी सातत्याने जी बदनामी चालली आहे की हे लोक दंगल भडकवतात, हे लोक महाराष्ट्रामध्ये दंगल करतायत, हे लोक मंदिरामध्ये असे हट्ट धरतायत, वातावरण खराब करतायत. तो काल हुसेन दळवाई जाऊन तिकडे आगीत तेल ओतण्याचं काम करून आलेला आहे. मला एक विचारायचे हो उद्धवजी ठाकरेंना आणि त्याच्या साईड पोस्टच्या संपादकाला, एवढं हिंदुत्वाचं बोलता तुम्ही, तुम्हाला एवढं हिंदुत्वाचं पडलंय ना. मग कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या नावानी, COVID-19 नावानी तुम्ही सगळी मंदिरं बंद केली गर्दी होईल म्हणून. तुम्ही आम्हाला कोणालाही सण साजरे करून दिले नाहीत करोना होईल म्हणून. म्हणजे गणपती देवाच्या मूर्तीच्या उंचीपासून ते मंडळाच्या बॅनरपर्यंत आणि मंडपाच्या साईजपर्यंत हिंदू सण आला तर लगेच ह्यांचे निर्बंध, कारण तेव्हाच करोना वाढतो. उरुस आणि ईदच्या टायमाला कधीच करोना वाढत नाही. करोना आणि यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग होती तेव्हा. मला उद्धवजींना विचारायचं आहे, तुम्ही खरंच हिंदुत्वाचे दावे करताना आमच्या कुठल्याही महाराष्ट्रातला हिंदू ना तुम्ही करोनाच्या नावाने घाबरून ठेवलं, कोणालाही सण साजरे करायला दिले नाहीत आणि आम्ही सगळेजण करोना पसरू नये म्हणून तुमचं ऐकलं, मग तुमचा मुलगा त्याच करोनाच्या कालावधीमध्ये जे आमच्या मोहितजीने मुद्दा उचलला त्याच टायमाला दारू कसा पीत बसलेला होत हॉटेलमध्ये,
ओपा नावाचं हॉटेल होतं, तो दारू पियल्यावर तो मजा मारल्यावर कोरोना पसरत नाही उद्धवजी, पण समस्त हिंदू समाज अगर सण साजरा करत असेल आम्हाला गणपती आणि होळी साजरा करायची असेल ते लगेच तुम्हाला कोरोना वाढतो आणि लगेच आमच्यावर तुम्ही केसेस टाकायचा आणि तुमच्या मुलाला राजरोज पद्धतीने दारू पिण्याचे सगळ्या परवानग्या, गौमूत्राबद्दल फार द्वेष आहे लोकांना, गौमाताला आम्ही आमचा देव समजतो, गौमाताला आम्ही पूजतो आमच्या हिंदू धर्मामध्ये, म्हणून बोलतोय मुळामध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राजारावचं धर्मांतर झालंय, लव जिहाद झाल्यामुळे त्यांना हिंदू धर्माबद्दल काहीच आस्था राहणार नाही, कारण ते मुळात हिंदूत राहिलेले नाही आहेत, मग त्यांना कशा गायीबद्दल काही आस्था वाटणार, ज्या गायीला आम्ही प्रत्येक हिंदू कसाही असेल त्या गायीला आपली आई मानतो आणि त्याची पूजा करतो, गौमूत्र हे आमच्यासाठी धार्मिक विधीच्या निमित्ताने फार मोठं शुभ आहे, पूजेपासून सगळ्या धार्मिक याच्यामध्ये आम्ही वापरतो, तुम्हाला आत्ता गौमूत्रधारी सगळेजण वाटतात, मग मला आठवतं राणे साहेबांनी जेव्हा मंत्री शपथ घेतल्यानंतर जेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकाच्या इथे जाऊन किंवा उद्धव किंवा शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाच्या इथे जाऊन जेव्हा नतमस्तक झालेले आणि त्यानंतर तुमच्याच शिवसैनिकांनी तिथे गौमूत्र कसं शिंपडलं, कसं शुद्धीकरण करायला गौमूत्रानी हे केलं, तेव्हा तुम्हाला गौमूत्र चालतं, आणि उद्धवजींना गायीबद्दल खरी काहीच आस्था असणार आम्हाला माहिती आहे, कारण का त्यांची मुलं कुठे आणि कधी बीफ खातात ह्याचे पण जरा माहिती मी जरा लवकर देणार आहे, कुठल्या हॉटेलमध्ये बीफची ऑर्डर दिली जाते आणि बीफ खाल्लं जातं, म्हणून उद्धवजींना आणि त्यांच्या लोकांना गौमूत्र गाई माताबद्दल तर द्वेष असणारच, जो स्वतःच्या मुलाला थांबवू शकत नाही तो गाईबद्दल द्वेषच करणार, त्याच्यामध्ये काय दोन विचार नाही, महाविकास आघाडीमध्ये समान समान जागेची चर्चा झाली असं आम्ही तेव्हा ऐकलं आणि नंतर आता संजय राजाराम राऊत सांगतायत कुठेतरी नांदेडला बोलले आहेत की आम्हाला 19 जागा पाहिजे, 19 खालती आम्ही ऐकणार नाही, पण आम्ही तर ऐकलंय महाविकास आघाडीची जी बैठक सिल्वर ओकला झाली त्याच्यामध्ये ठाकरे गटाला फक्त 5 जागा देऊ ऑफर केल्या, ते 5 लढवायचं लढवा नाही तर सोडून द्या, खरं आहे की नाही उद्धवजींनी आणि संजय राजाराम राऊतनी सांगावं, 5 जास्त तुम्हाला द्यायला तयार नाही आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुमचे लोक भांडत आहेत, दक्षिण मुंबई अरविंद सावंत त्याच्या C2 सुरुंग संजय राजाराम राऊतनी कशी लावलं याबद्दल थोडं मी माहिती देऊ का, काही आठवड्यापासून सामन्यामध्येच अरविंद सावंतजींना ती सीट मिळू नये यासाठी त्यांच्या सगळ्या समर्थक शिवसैनिकांच्या राजीनामा घ्यायला लावले आणि कालपासून मी ऐकतोय की अनिल देसाईंना ती सीट देण्यासाठी हा संजय राजाराम राऊत आग्रही आहे, म्हणजे 24 365 दिवस काड्या लावणं भांडणं लावणं घरं फोडणं ह्याशिवी दुसरं काम या संजय राजाराम राऊतचं नाही,
आणि आता तर सकाळी बोलतो की आपल्या देशामध्ये 36 राज्य आहेत. मी ऐकलं 28 राज्य आहेत आणि उर्वरित युनियन टेरिटरी आहेत. बरोबर आहे ना? 8 युनियन टेरिटरी आहेत. कणकवलीच्या सभे अगोदर आता हे का किती वाजता दिलं हे जरा त्याला विचार. कारण कणकवलीमध्ये जेव्हा संजय राऊतची सभा झाली तिकडच्या एका पत्रकार मित्रांनी सांगितलं की हा 90 मारल्याशिवाय बोलत नाही, भाषण देत नाही. एक पत्रकार मित्रांनी स्वतः बघितलेलं आहे. तर नेमकं हा 28 राज्य चे वक्तव्य शुद्धित केलं आहे का? आणि प्रत्येक सभेच्या अगोदर आणि पत्रकार परिषदेच्या अगोदर तुम्ही 90 मारता का 60 मारता? आणि ते मारून महाप्रबोधन तुम्ही महाराष्ट्राला आणि तुमच्या उरलेल्या शिवसैनिकांना करणार आहे का? याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं आम्हाला. धन्यवाद. सर, त्र्यंबक मधल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे आणि उरूस असल्याचं तुम्ही म्हणताय, मात्र आचार्य तुषार भोसले म्हणतात की अशी कोणतीही परंपरा नाहीये. एक लक्षात घ्या, तिथून तो उरूस जातो. माझा मुद्दा एवढाच आहे की चादर धारण्याचा हट्ट कधीच कोणी केला नव्हता ह्याच्या अगोदर. मुद्दा समजून घ्या. त्यांना उरूस जाऊन दे का काही जाऊन दे तिथे, पण मुद्दा माझा आहे की हट्ट कसला धरला गेला ह्याच वेळी की आतमध्ये जाऊन चादर घाला, ते कधीच झालेलं नाही आहे. आचार्य माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल हो, कारण का ते त्या विषयातले तज्ज्ञ आहे. मी नाही त्यांच्या काय माहितीवर प्रश्नचिन्ह करत, पण मुद्दा माझा असा आहे की आतमध्ये चादर घालण्याचा हट्ट का केला त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि ते आम्ही होऊन देणार नाही. पोलिसांनी त्यामध्ये जो गुन्हा दाखल केला त्या प्रकारानंतर, पण त्या एफआयआर मध्ये कुठेही ते चादर घालायला जात होते असं मेन्शन नाही केलं त्यावर. ते आता एफआयआर बघून मी बोलू शकतो. आम्हाला जी मिळालेली माहिती आहे ती एवढी आहे. पोलिसांचा तपास आजही सुरू आहे. एफआयआर समोर आल्यानंतर वाचल्यानंतर मी तुमच्याशी त्याबद्दल डिटेल बोलू शकतो. पण हट्ट धरण्यात आला हे स्वतः मंदिर प्रशासनाने जेव्हा ट्रस्टनी जे पत्र काढलेलं त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की हट्ट घुसण्याचा आणि हट्ट धरण्यात आलेला आहे. मी पाहिजे पत्र तुम्हाला पाठवू शकतो. काल तुमच्या कार्यकारिणीवरून त्यांनी एकंदरीत निशाणा साधलाय की मेलेल्या कार्यकारिणीला तुम्ही काय उद्देश होता? कोणी कोणी बरोबर आहे ना? कारण 18 जूनला जी कार्यकारिणी होते आहे, ओसाड गावाचा पाटील म्हणजे उद्धव ठाकरे आणि ज्याचा पक्ष शिरला नाही उरलेला नाहीये, कार्यकर्ते उरलेले नाहीयेत, कार्यकर्ते आपसामध्ये एसी आणि सोफ्यासाठी भांडतायत आणि तो आमच्या कार्यकारिणीबद्दल बोलणार? देशातला सर्वात मोठा पक्ष, नियमित आमची कार्यकारिणी होते, म्हणून थोडा भारतीय जनता पक्षाकडून पक्ष कसा चालवावा हे शिकण्यापेक्षा ज्या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला अक्षरशः जमिनीवर आणलेला आहे त्यांनी आमच्या कार्यकारिणी बोलण्याचं ते लायकच नाही आहेत. सर, संजय राऊत असं देखील म्हणतात हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका. म्हणजे पुरा तयारी आहे उद्धव ठाकरेला घरात बसवण्याची. यांनी ठरवलेलं आहे की उद्धव ठाकरेचे बॅग भरून त्याला लंडनला कायमस्वरूपी पाठवायचे. म्हणून वारंवार मागणी करत, त्याला माहिती आहे मुंबई महापालिकेची निवडणूक झाली, उद्धव ठाकरेचा पॅकअप पूर्ण पद्धतीने होणार आणि तो आणि त्याचा कुटुंब बॅग भरून कायमस्वरूपी लंडनला जाणार आणि ते त्याला पाहिजे आणि मग हा राष्ट्रवादी प्रवेशासाठी मोकळा. जेपी नड्डा म्हणतो की बैठकांचा जोर आहे एकंदरीत निवडणुकीचे चर्चा होत आहे, पण पोपट मेला ही वारंवार चर्चा होते, नेमका हा पोपट मेला कोणाचा काय याविषयी काय सांगतो? त्याला जोडून विचारतो. आज संजय राऊत यांनी ज्या प्रकारे आरोप केलाय की कुणाचा पोपट मेला आहे आणि कुणाचा उडतोय हे येत्या निवडणुकीनंतर कळेल आणि वाद कुणाची गर्जना करणार हे पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. पोपट मेलाय जे वक्तव्य आणि त्याचं अतिशय अभ्यासू विश्लेषण काल आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी कार्यकारिणीमध्ये केलं. ह्यांचा पोपट मेलाय ह्यांना स्वीकारायचंच नाही आहे. ह्याच्या कारणं पण मी तुम्हाला देतो. कारण का परत ह्यांच्या आयुष्यात खंडणीवर असल्यामुळे ह्यांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये असंख्य कामं देत असताना, कॉन्ट्रॅक्ट देत असताना त्या त्या लोकांकडून ॲडव्हान्स उचललेले आहेत. आता अगर हे लोकांनी पोपट मेला नाही तर जोर दाखवला नाही तर ती सगळी लोकं ह्यांच्याकडे पैसे मागायला घरी येणार तर सुरू झालेलं आहे. काही जण मातोश्रीवर जात आहेत, काही जण भांडुपला जात आहेत, काही जण ह्यांच्या घराकडे दुसरे वैभव चेंबर्सकडे जात आहेत. आता अगर पोपट मेला नाही असं दाखवायचं आणि त्या त्या लोकांना तारखा देत बसायचं. पण काल जसं देवेंद्रजींनी अतिशय चोख पद्धतीने अभ्यासू विश्लेषण केलंय
केस आता म्हणजे सरकार आमचं व्यवस्थित टिकलेलं आहे, सरकार पूर्वक 2024 पाहणार आहे आमचं महाराष्ट्र सरकार, आणि परत पण आम्हीच निवडून येणार आहे. म्हणून ह्यांचा पोपट मेलेला आहे, त्याला आम्ही गाडलेला आहे, त्याच्यावर सगळी विधी झालेली आहे, आता ह्यांनी फक्त स्वीकारावं एवढंच बाब राहिलेली आहे. जे पी नड्डा म्हणतात भाजपचा महापौर होणार आणि शिंदे गटाकडनं म्हटलं जातंय की युतीचा महापौर होणार, नक्की कन्फ्युजन काय? महापौर युतीचा होणार, महायुतीचाच होणार. जे पी नड्डा साहेब पण काल भाषणामध्ये तसंच बोलले, भारतीय जनता पक्ष आणि महायुती शिंदे साहब और हम लोग सब लोग मिलके मुंबई पे हम पर हमारा भगवा लहराएंगे, कुठे काय ते बोललेलं नाही आहे. म्हणून कितीही रॉकेल होतलं तरी पण आम्हाला काही फरक पडणार नाही. चले बोले बोल. आरोप लगाया वसूली का कि ये उद्धव ठाकरे हो, संजय राउत हो या के नेता कार्यकर्ता, वसूली पर इनका जीवन चल रहा है. नहीं, जो उद्धव ठाकरे जी का जो इतिहास है वो पूरा वसूली के ऊपर ही है. 39 साल हम उनके साथ रह चुके, इनके घर के लॉन्ड्री से लेके इनके मोबाइल फोन का खर्चा, इनका गाड़ी का खर्चा, इनका खाने का खर्चा, इनका अब्रॉड जाने का खर्चा, सारा का सारा इनके जेब से जाता नहीं है. ये सारे के सारे जहाँ से वसूली करते हैं, जहाँ से एक्सटॉर्शन मांगते हैं, वहाँ से इनका पूरा जिंदगी चलता है. इसलिए संजय राजाराम राउत और उसके मालक ने हम पे वसूली और खंडनी का आरोप करने का उनका हक नहीं है. उनका खुद का जिंदगी ही खंडनी के ऊपर चालू है. ये उनका उसके ऊपर मैंने थोड़ी मालूमात बताई है कि जैसे लीला होटल से उनके लॉन्ड्री का पूरा कपड़े धोके लीला से आता है, उनके सारे परफ्यूम ड्यूटी फ्री एयरपोर्ट से आज भी आते हैं ना. उनका भायरगांव अब्रॉड का जो छुट्टियों के लिए जाते हैं उसके लिए 2-3 बिल्डर लोग, मुंबई के बिल्डर उनके साथ में रहते हैं, जिनका खुद का जिंदगी ही एक्सटॉर्शन पे है, वसूली पे, वो हम पे क्यों आरोप करे? विषय है त्र्यंबकेश्वर मंदिर को लेकर, जहाँ जिसके बारे में आप कह रहे हैं कि संजय राउत बिना सिक्योरिटी के वहां जाकर जाए, जाना ही चाहिए, क्योंकि उन्होंने कल 2-3 दिन से हमारा हिंदू समाज झूठा है, हमारा हिंदू समाज ही राइट या दंगल पहले करता है, उस तरीके की बदनामी हमारे हिंदू समाज की उन्होंने शुरू की है. उनको ना हमारे गौमूत्र पसंद है, ना हमारे गाय का इज्जत वो रिस्पेक्ट करते हैं, और हिंदू समाज कितना बड़ा झूठा है ये बताने की कोशिश कल से संजय दो कई दिनों से संजय राउत करते हैं. इसलिए मैंने उनको कहा कि आप में अगर हिम्मत हो, आप सच्ची राजाराम राउत के बेटे हो तो जाके दिखाइए त्र्यंबकेश्वर में, आपको हिंदुओं की ताकत दिखेगी. क्योंकि हमको झूठ बोलने के पहले है? जो खुद हिंदू होने के बावजूद हिंदुओं की बदनामी ये कर रहे हैं, तो पहले ये त्र्यंबकेश्वर में जाके आए और खुद दो पैर से वापिस चल के दिखाए आते वक्त. संजय राउत कह रहे हैं कि 19 जो सीटें लोकसभा की जीती थी हम उस पर बरकरार रखेंगे, वही नंबर रहेगा. सिल्वर ओक के मीटिंग में उनको 5 सीट ऑफर हुआ ठाकरे सेना को, जितने मेरी मालूमात है. 5 सीट से ज्यादा हम तुमको देंगे नहीं, तुम्हारे सारे खासदार तुमको छोड़ के गए. पवार साहब उद्धव जी के बारे में क्या सोचते हैं ना, वो उनके बुक में उन्होंने कहा है, मेरे को अलग से बोलने की जरूरत ही नहीं है. पवार साहब उद्धव ठाकरे की कितनी इज्जत करते हैं वो उनके खुद के बुक में कहा है, इसलिए इज्जत के हिसाब से उनको 5 सीट देने का ऑफर किया है. 5 सीट लो वरना गेट आउट हो जाओ, वही है. सर महंत समिति महाराष्ट्र के पीठाधीश्वर है, उन्होंने ये आज मांग की है कि त्र्यंबकेश्वर के पास जो दरगाह है वो नाथ समुदाय का एक मंदिर पुराना रहा है, इसलिए आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया और भारत सरकार इसका सर्वे कराए और नाथ समुदाय के अगर मूर्तियां वहां पर मिलती हैं तो दरगाह उनको दिया जाए, ऐसी मांग किया है उन्होंने. मैं पूरा समर्थन करता हूं. महाराष्ट्र में ऐसे जो जो मंदिर है, जो जो ऐसे दरगाहें हैं जिनके ऊपर मंदिर बनाए गए हैं, उनका सारे का सर्वे हो जाए और एक ही बार दूध का दूध पानी का पानी हो जाए. जो हमारा है वो हमको मिलना चाहिए, जो हमारा नहीं है वो उनके पास रहेगा तो हमको कोई प्रॉब्लम नहीं है. मगर जो जिनका जिनका हिंदुओं का जिनके ऊपर हक है वो हिंदुओं को वापस मिलना ही चाहिए. इसलिए मैं पूरा समर्थन करता हूँ, जल्दी से जल्दी सर्वे हो जाए. ये जो हरकतें जो हो रही है ना त्र्यंबकेश्वर की, ये उसी के वजह से हो रही है. चादर डालने की कोशिश जो हो रही है ताकि हमारे मंदिर वो ले ले वापस. हमारा एक बार चादर डालेंगे तो फिर उस दौर अपना हक दिखाएंगे. हमारे जो शिवाजी महाराज के जो किले हैं, जो किलों के ऊपर जो इंक्रोचमेंट जो किया है, जो झोपड़ियां बनाई है, उनका कोशिश ही है कि पूरे किले भी अपने हाथ में ले ले.
तो ये पूरे के पूरे हिंदू समाज को खत्म करने की जो साजिश ये जिहादियों की है उसको रोकना होगा। तो एक ही बार हमारी सारी मंदिरें हमको वापस मिल जाए ऐसे मैं भी मांग करता हूँ। नाथ समुदाय ने केलेली मागणी अतिशय रास्त आहे, अतिशय योग्य आहे। इतिहासानुसार जे आम्हाला मिळालंच पाहिजे, जे आमचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे। मुळामध्ये इतिहासानुसार आपण सगळे हिंदूच आहोत आणि त्याप्रमाणे आमचे जिथे जिथे देवी देवता आहेत ते हक्काने आम्हाला परत मिळावे। महाराष्ट्र सरकार आज एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे देशात आणि राज्यात, त्यांनी सगळी सर्वे हे योग्य पद्धतीने करावं। जसं किल्ल्यांवर अतिक्रमण हटवण्याची मोहीम आमच्या राज्य सरकारने घेतली आहे तसंच हे सर्वे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करावं। जे त्र्यंबकेश्वरला झालं ते ह्याच्यामुळे झालेलं आहे की आज जाऊन चादर टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि उद्या त्र्यंबकेश्वर मंदिरच आमचं आहे, तुम्ही लोक इथे नव्हतेच, हिंदूंना तिथे बंदी घालून टाकायची। हे अगर एकदाच बंद करायचं असेल तर एकदाच हा सर्वे करा आणि आमचं आम्हाला देऊन टाका आणि उरलेलं त्यांचं काय असेल ते त्यांच्याकडे राहून दे। संजय राउत बार बार जो बीएमसी के इलेक्शन की मांग कर रहे हैं, लग रहा है कि वो उद्धव ठाकरे का पैकअप करके उनको लंदन भेजना चाहते हैं, इसके बारे में जरा हिंदी में बताइए। क्योंकि संजय राउत जी का पहले दिन से, मतलब जब से उनको प्रीतिश नंदी को सांसद बनाया और उनको सांसद नहीं बनाया तभी से उन्होंने ऐसा उन्होंने तय किया है कि उद्धव ठाकरे और बाला साहब को मैं खत्म कर दूंगा और उसके हिसाब से उन्होंने जिसके सामने बोला वो आदमी को मेरे बाजू में प्रेस में बिठा सकता हूं मैं। अरुण बेतकेकर नाम है वो उनका, माजी सरचिटनीस लोक अधिकार समिति, उनके सामने संजय राउत ने ये कहा है। तो उनके साथ जो कुछ उन्होंने उस टाइम जो उन्होंने तय किया था उसके हिसाब से उनका काम चल रहा है। उनको मालूम है बीएमसी का चुनाव होगा, उद्धव ठाकरे की हार तय है। उद्धव ठाकरे की जो कोई बची हुई शिवसेना है वो कुछ जीतने वाली नहीं है और उसके बाद उद्धव ठाकरे का कुछ काम ही नहीं इधर। उनको लंदन बहुत पसंद है, दूसरों के पैसे पे जाके वो लंदन घूमते हैं, तो एक ही बार उनका बैग पैकअप करके उनको लंदन भेजने की इनकी तैयारी है। महाविकास अघाड़ी सर लगातार उनके नेताओं की तरफ से दावा किया जा रहा है कि इस बार का जो लोकसभा चुनाव होगा उसमें करीबन 35 सीट वो जीतेंगे, जबकि आप लोगों ने टारगेट 40 से ऊपर की रखी हुई है, तो ये उनके दावे में आप किस तरीके से, आप कैसे वो 35 जीतेंगे कभी उनके लोगों को हमारे सामने बिठाइए। उद्धव जी जो 18 सीट जो शिवसेना जीती 2019 को वो मोदी जी की वजह से जीती। जिधर किधर भी उद्धव जी का फोटो लगाए, छोटा फोटो लगाया था, बड़ा फोटो तो मोदी जी का था। राष्ट्रवादी कांग्रेस कभी 5 सीट के ऊपर जाती नहीं है, क्यों 10 सीट तो कभी देखती नहीं है डबल डिजिट। कांग्रेस तो पिछली बार 1 पे रुकी थी महाराष्ट्र में, तो 35 कैसे जीतेगी। और इस बार उद्धव जी को मैंने सुना है वो महाविकास आघाड़ी की बैठक में सिर्फ 5 ही सीट ऑफर किया उन्होंने। ये जो 16 और 19 तो है, तो बोलते ना वो मुंगेरी लाल के हसीन सपने। सर नितेश जी एक सवाल इसी से जुड़ा हुआ है, बीजेपी का एक प्लान है कि करीब 50% वोट शेयर जो है बीजेपी के हाथ में आना चाहिए, इसको लेकर क्या कुछ आप लोग प्लानिंग कर रहे हैं, किस तरह से क्या मुद्दे लेकर लोगों के बीच में जाएंगे ताकि लोकसभा और आने वाले विधानसभा में 50% का जो टारगेट है वो। देखिए हमारे दो प्लान है जो हमारे कल चर्चा हो, ज़्यादा डिटेल में बता नहीं सकता, मगर इतना ही है कि मोदी जी ने जो 9 साल से हमारे देश में अलग अलग काम जो किए हैं, अलग अलग योजनाएं जो लाए, वो योजनाओं को हम लोगों के पास लेके जाने वाले हैं, लोगों के बीच में लेके जाने वाले हैं और उनके काम के ऊपर हम 2024 में हमारा 50% से ज़्यादा वोट लेके आएगी। और दूसरा है हिंदुत्व का विषय लेके हम लोगों के सामने जाने वाले। आज हमारा देश एक हिंदू राष्ट्र है, यहाँ 90% लोग हिंदू रहते हैं और उसके हिसाब से हिंदुओं के लिए देश, मतलब हमारा हिंदुस्तान देश है। इसलिए मोदी जी का काम और हिंदुत्व का नाम ये लेके हम देश की जनता के सामने जाने वाले। जसा मुद्दा तुम्हाला सांगितलं, मोदीजींनी जे गेल्या 9 वर्षांमध्ये अतिशय यशस्वी पद्धतीने आपला देश चालवला, गेल्या 10 महिन्यापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही काम करतोय राज्यामध्ये, ह्या सगळी कामं आम्ही जनतेच्या मध्ये
घेऊन जाण्याचं आमच्या सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्या पद्धतीच्या आम्हाला जबाबदाऱ्या प्रत्येकाला मतदारसंघ भूतनिहाय दिलेल्या आहे. आणि एका बाजूला मोदीजींचं काम, सरकारच्या योजना, आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाचा मुद्दा, ह्या गोष्टी घेऊन आम्ही. कारण का एक लक्षात घ्या की जिथे भारतीय जनता पक्ष जिंकते तिथे भारत माता की जय चे नारे लागतात, आणि जिथे काँग्रेस जिंकते तिथे पाकिस्तान जिंदाबाद ऐकायला मिळतं. म्हणून आमचा देश सुरक्षित ठेवायचा असेल, कारण का गेल्या 9 वर्षापासून तुम्ही आमच्या देशाकडे कोणालाही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत राहिली नाही, ना पाकिस्तानच्या कुठल्याही देशाची. देश अंतर्गत होणाऱ्या अतिरेकी कारवाया पण आपल्या देशामध्ये थांबलेल्या आहेत. म्हणून 2024 मध्ये येणारा राम मंदिरचं निर्माण आणि राम मंदिर तयार झाल्यावर आहे, आणि मोदीजींचं काम हे घेऊन आम्ही लोकांच्या समोर 2024 ला जाणार आहोत. सावरकरांनी गायीबद्दल जे मत व्यक्त केले त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहिले की गाय हा उपयुक्त पशु आहे, त्याला पशु म्हणून पाहावं, त्याची पूजा. त्यांनी सायंटिफिक मत आपलं मांडलेलं आहे, पण हिंदुत्व हा मूळ सावरकरांचा विषय आहे. वीर सावरकरांनी जे हिंदू राष्ट्रबद्दलच्या संकल्पना मांडल्या ना, त्याच्यामध्ये सायंटिफिक अँगल पण त्या गोष्टीला दिलेला आहे. त्याने गाईला मारून तुम्ही बीफ खावा असं बोललेलं नाही आहे कुठे. गाईचे कत्तलखाने तयार करा असे कुठे लिहिलेले आहेत का त्यांनी? असेल तर तुम्ही माहिती द्या. त्यांनी सायंटिफिक अँगल मांडलेला आहे. एक पूजे धार्मिक अँगल आहे, एक सायंटिफिक अँगल आहे. त्याप्रमाणे पण सगळं काय सगळं हिंदुत्वाच्या चौकटीत आहे. एक वर्ष जे आहे, ज्या पद्धतीने आता खासदार लोकसभेची निवडणूक येणार आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांना देखील तेवढी जबाबदारी देण्यात आली आहे की लोक खासदार निवडून येण्यासाठी, त्यामुळे काय स्ट्रॅटेजी आहे? कारण की ज्या ठिकाणी आमदार नाही आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने भाजप आता. मी जास्त डिटेल मला वाटतं पक्षाचे अधिकृत प्रवक्ते तुम्हाला देतील. माझ्याकडूनच सगळी माहिती काढण्याचं कारण नाही. मला एक विशेष ऑपरेशन दिलंय, त्या ऑपरेशनवर मला काम दिलेलं आहे आणि त्याची शस्त्रक्रिया करण्याचं काम माझं रोज मी करतो. बॉडी किती दिवस जिवंत ठेवायचं हे माझ्यावर आहे. ज्या दिवशी व्हेंटिलेटर खेचेन तेव्हा बॉडी थांबेल श्वास घेण्याचं. म्हणून जी जबाबदारी मला दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारा. कुणाची बॉडी थांबणार आहे? कुणाची बॉडी थांबणार आहे? कोणाचं ऑपरेशन दिलंय मला? राजाराम राऊतांचा मुलगा. काँग्रेसला कर्नाटकमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर 4-5 दिवसाच्या नंतर आमच्या मोदी साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोदी साहेबांच्या शुभेच्छा म्हणजे आम्ही सगळेजण त्याच्यामध्येच आलेलो ना. फक्त एवढंच आहे की कर्नाटकच्या हिंदूंना सुरक्षित ठेवा. जे काय पाकिस्तान जिंदाबादचे नारे आमच्या देशामध्ये तर चालणार नाहीत. कर्नाटकचा हिंदू आज घाबरलेला आहे की काँग्रेस जिंकल्यानंतर जसं मंदिरांच्या समोर जल्लोष झाला, मंदिरांच्या समोर हिरवे झेंडे दाखवले गेले ना, त्या पद्धतीने वातावरण खराब होता कामा नये एवढी एक हिंदू म्हणून माझी अपेक्षा आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी सॉरी काँग्रेस राष्ट्रवादी कर्नाटकात वेगवेगळे लढलेले होते, मात्र आता माहिती कळते की शरद पवार यांना सुद्धा शपथवदीचं निमंत्रण मल्लिकार्जुन खरगेने दिलेलं आहे. नाही चालेल, शरद पवार साहेब देशाचे नेते आहेत. त्यांनी कर्नाटकमध्ये एक लढवला असला तरी आणि तोही पडला असला तरी पवार साहेबांचा वेगळा सन्मान आहे, असं काही विषय नाही. म्हणून त्यांच्या राजकारणाच्या पलीकडे त्यांच्याबद्दल लोक पाहत असल्यामुळे त्याला शपथविधी बोलावणं घेऊन नाही, ते काही विषय नाही. तुम्ही किंवा देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे टीका करताय उद्धव ठाकरेंच्या लोकमाझे संगाती पुस्तकामध्ये ज्या प्रकारे शरद पवारांनी मांडणी केलेली आहे, मात्र सुप्रिया सुळेंची आता प्रतिक्रिया आली की 100 चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून काही ठराविक नोट्स फक्त काढण्याचं काम केलं. म्हणजे ताईंना मी सांगतो की 100 चांगल्या गोष्टीपेक्षा 5 जे आम्ही वारंवार जे बोलत होतो ते सत्य जे पवार साहेबांना पण कळलं त्याबद्दलच आम्ही बोललो ना. कारण का गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही वारंवार बोलत होतो की उद्धवजी घराच्या बाहेर येत नाही, उद्धवजी मंत्रालयामध्ये जात नाही, उद्धवजींना प्रशासन कळत नाही. आणि तेच महाविकास आघाडीच्या कर्ता धर्तांनी अगर लिहिलं असेल तर हा फुलटॉस बॉल आम्ही स्टेडियमच्या बाहेर उडवणारच. तुमचा तर सेम टू यू आहे. ते आता आमच्या वरिष्ठांना तुम्ही विचारलं पाहिजे. आम्ही तेवढा मोठा प्रश्न उत्तर देण्याचं आपलं काय अजूनपर्यंत उंची गेलेली नाही.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.